तर संपूर्ण जग सध्या कोरोना वैक्सीनची वाट पाहत आहे आणि अशातच जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्र सरकारला 250 रुपयात या लसीचा एक डोस देण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच ही कंपनी भारतासोबत संबंधित करारावर सह्या करणार आहे. तर या संदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही मिळते आहे. याआधी खासगी बाजारामध्ये लसीच्या एका डोसची किंमत 1000 रुपये असेल असं सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितलं होतं. मात्र आता मोदी सरकारला ही लस अवघ्या 250 रुपयामध्ये देण्याची तयारी सीरमनं दर्शवली आहे. सीरम संस्थेचा भर हा भारतीयांना सगळ्यात आधी लस देण्यावर आहे आणि त्यानंतर ही लस इतर देशांमध्ये पाठवली जाणार आहे. तर कोरोना लसीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सीरमनं केंद्राकडे परवानगी मागितली आहे. त्यावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना लसीवर 5 महत्वाच्या कंपन्या काम करतायत. यापैकी 2 शासकीय आहेत तर 3 कंपन्या खासगी आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक आदर पुनावाला यांनी ट्विट करून केंद्र सरकारकडे लसीला अधिकृत करण्यासाठी परवानगी मागितल्याचं सांगितलेलं आहे. तर सीरमच्या कोरोना संदर्भातील लसी संदर्भातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यात आणि या लसीला परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं या लसीच्या 30,000 ते 35,000 लोकांवर चाचण्या केल्यात तर पुण्यातील सीरमनं देखील 1,000 पेक्षा जास्त लोकांवर या चाचण्या केल्यात. त्यामुळे सीरमनं लसीला परवानगी मिळण्यासाठी DCGI कडे अर्ज केला आहे. आता ही परवानगी कधी मिळते ते पाहणं महत्वाचं असेल. ते क्लिनिकल ट्रायल्स आमचे संपलेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला परवानगी द्या. तर मला वाटतं त्यांचं जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनीसुद्धा काही 30,000 ते 35,000 लोकांवर ट्रायल केलेली आहे आणि यांनीसुद्धा 1,200च्या वर लोकांवर ट्रायल केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता परवानगी द्यावी. एकीकडे भारतामध्ये लसीकरणाचं नियोजन सुरू असतानाच ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एका 90 वर्षीय महिलेला कोरोनाची लस देण्यात आली आहे. मायग्रेट किनान असं या महिलेचं नाव आहे. ती आयर्लंडमध्ये राहणारी असल्याची माहिती आहे आणि तिला फायझर या कंपनीची लस देण्यात आली आहे. मध्य ब्रिटनच्या कोवेंट्रीच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये ही लस देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर देशामध्ये लसीकरणाची मोहीम राबवण्याचं सरकारनं नियोजन केलेलं आहे. या नियोजनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल माहिती दिली आहे. तर पंतप्रधान मोदींनी सर्व कोरोना लसीच्या वैज्ञानिकांसोबत चर्चा केली आहे. कोरोनाच्या सर्व 8 लशींबाबत आरोग्य मंत्रालयानं माहिती दिलेली आहे. सध्या कोरोना लसीच्या साठवणुकीची व्यवस्था उभारण्यावर केंद्रानं लक्ष दिलंय. शिवाय लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील 1 कोटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल असंही कळत आहे. चेन इन्फ्रास्ट्रक्चर है उसको कैसे स्ट्रेंथन किया जाए. चौथा है एडिशनल वैक्सीनेटर्स की व्यवस्था कैसे की जाए. पांचवा है कि जब आप इस प्रकार का बड़ा वैक्सीनेशन करते हैं तो इस बात की संभावना से इनकार नहीं किया जा सकता कि तरह तरह के र्यूमर और मिस इन्फॉर्मेशन समाज में फैलाए जाएं, निहित स्वार्थों से प्रेरित होकर लोग इस तरह का काम करें. कोविन ये एक डिजिटल प्लेटफॉर्म है जो कोविड-19 वैक्सीनेशन की डिलीवरी को रियल टाइम पर मॉनिटर करेगा. इसके बारे में हम आगे आपको बताएंगे. यानंतर एक मोठी अपडेट आहे. देशभरातल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची देशात गेल्या 24 तासात 32,000 पेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण सापडलेले आहेत. तर देशातील कोरोना रुग्णसंख्या 97,35,000च्या वर गेली आहे आणि त्याचबरोबर देशात गेल्या 24 तासात 402 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 1,41,360 इतकी झाली आहे. तर देशभरातले कोरोना रुग्ण नेमके किती आहेत कसे आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर कोरोना रुग्णसंख्या गेल्या 24 तासात 32,080 वाढलेली आहे. काल ही रुग्णसंख्या 26,000 वाढलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा 30,000च्या वर रुग्ण वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या वाढलेली आहे ती 97,35,850 इतकी झाली आहे. आणि उद्यापर्यंत हा एकूण आकडा 97,50,000च्या पुढे जाण्याची भीतीही व्यक्त केली जाते. दरम्यान आतापर्यंत 1,41,360 लोकांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. तर 92,15,581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.